मग बंदा बांधायचा आहे ना मग आदोळवर प्लॉट घेतल्यानंतर एक महिना दोन महिने किमान सव्वा महिना तरी तिथे एखादी गोमाता आणून बांधा आणि तिची सेवा करा प्रेमानं सेवा करा खूप सेवा करा तिला भरपूर चारा द्या पाणी द्या तिची सेवा करा सव्वा महिना त्या प्लॉटवर गोमातेची सेवा करा आणि मग त्या प्लॉटवर घर बांधा बंगला बांधा त्या घरामध्ये कधीच सुखसमृद्धीला कमी पडत नाही महाराज समाधान राहतं ते घर आनंदमय राहतं त्या घरात दुःख होत नाहीये जिथे गोमातेचा वास आहे तिथे प्रत्यक्ष परमात्म्याचा सहवास आहे गोशाळा पवित्र भूमी आहे गाईच्या चरणानं पवित्र झालेल्या त्या गोठ्यामध्ये शेणानं सारवून घेतलंय रांगोळी काढली आहे बसायला पाठ टेकायला पाठ पुढे पंचांग ठेवायला पाठ आणि थाटमाट केलेला आहे आणि यथा सांग अशा प्रकारे गर्गाचार्यांना आणून आसनावर बसवलेलं आहे समोर नंदबाबा जवळ बसलेले आहेत समोर दोन्ही माता बसलेल्या आहेत देवकी रोहिणी माता आणि यशोदा माता दोघींनी आपल्या मांडीवर बालकांना घेतलेलं आहे पण दोघीजणी थोडं परीक्षा करतात बरं का गर्गाचार्य खरंच यांना ज्योतिष्य कळतंय का अंदाजानं गप्पा मारतात पाहू तरी म्हणे आपण मग परीक्षा परीक्षा काय पाहिली हो काही नाही यशोदेनं ना आपल्या मांडीवर रोहिणीचं लेकरू घेतलं आणि रोहिणीनं यशोदेचं घेतलं आणि बसल्या आणि सांगा महाराज नाव काय ठेवावं गर्गाचार्यांनी पहिल्यांदा हृदयामध्ये भगवंताचं स्मरण केलं पवित्र वेदमंत्रांचा घोष केला स्वस्ती वाचन वाचन राक्षोग्न सूक्त आदी वेदमंत्र म्हटले आणि मग बोलायला आरंभ करतात नंद बाबा आयम हे रोहिणे पुत्रहा रमजू रोगुण हा हा यशोदेच्या मांडीवर आहे ना हा यशोदेचा बालक नाही आहे हा रोहिणीचा बालक आहे आयम रो ही रोहिणी पुत्रहा हा रोहिणीचा बा बसला यशोदेच्या मांडीवर पण आहे रोहिणीचा बालक ऐकल्याबरोबर दोघी आश्चर्यचकित झाल्या आई या ओळखलं की महाराजांनी खर्रा ज्योतिषी दिसतोय चपापल्याच दोघी चुकला पण आपण उगीच परीक्षा पाहिली नंद बाबा हा अत्यंत बलशाली आहे म्हणून याचं नाव बलराम आहे हा आपल्या लिलेनं लोकांचं रमण करणार आहे म्हणून लोक रमणात राम यद्यपि कोणी राम म्हणतील कोणी बलभद्र म्हणतील कोणी बलराम म्हणतील आईच्या उदरात असताना सातव्या महिन्यामध्ये योग मायेनं आकर्षण करून काढला आणि इकडे रोहिणीच्या उदरी घातला म्हणून याचं नाव संकर्षण असं आहे थरल्या भावाचं नाव ठेवलं महाराज बलराम बलभद्र संकर्षण असं नाव ठेवलं थोरल्या बंधूचं आणि आता गर्गाचार्यांनी आपली दृष्टी धाकट्या बंधूकडं वळवली कन्हैयाकडं वळवली त्या कन्हैयाचं ते बालरूप सगून साकार रूप पाहिल्याबरोबर अष्टसात्विक भाव जागृत झाले महाराज oh. अरे गेल्या हजारो वर्षापासून मी ज्याच्याकरता तपश्चर्या करत होतो ध्यानधारणा तीर्थयात्रा जपजाप्य जाप्य दानधर्म व्रत उपवास गंगास्नानादी व्रत ज्याच्या दर्शनाकरिता म्हणून मी करत होतो तो क्षण आज माझ्या जीवनात लाभला आज मला प्रभूचं सगुण साकार रूप दिसतय तो वैकुंठाधिपती परमात्मा इथे नंदाच्या घरी पुत्र रूपाने आलेला आहे बालकाचं रूप घेऊन आलाय तेच निर्गुण निराकार ब्रह्म सगून साकार होऊन आलेलं आहे पाहिल्याबरोबर गर्गाचार्यांचं हृदय प्रेमानं भक्तीनं भरून आलं महाराज अंगावर काटा उभा राहिला रोमांच आले डोळ्यामध्ये घळघळ घळघळ आश्रूधारा वाहू लागल्या डोळ्याला पाणी केवळ दुःख झालं म्हणजेच येतं असं समजू नका सुखात सुद्धा डोळ्याला अश्रू येतात जसे दुःखाश्रू आहेत तसे प्रेमाश्रू असतात हृदयात प्रेम आलं की आपोआप डोळ्यात पाणी येतं त्याला प्रेमाश्रू म्हणतात काही दुःखाचे अश्रू आहेत काही सुखाचे अश्रू आहेत भक्तिप्रेम एवढं ये हृदयामध्ये येत आहे की आपोआप डोळ्यातून घळ 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 अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत कंट सदगदीत झाला आणि अंग थरथर थरथर थर, कापू लागलं कंप निर्माण झाला याला अष्टसात्विक भाव म्हणतात प्रभुदर्शनानं अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि हळूहळू हळूहळू सावरत सावरत आणि गर्गाचार्य महाराज सावरून सावधान होतात आणि नंदबाबाला बोलायला लागतात नंदबाबा तुम्ही किती भाग्यवान आहात हो अहो भाग्यमहो भाग्यम नंद गोप व्रज कसा अरे धन्येत नंदबाबा भाग्यशाली आहेत नंदबाबा भाग्यशाली आहेत नंदबाबा या जगाच्या पाठीवर या नंदासारखं आणि यशोदेसारखं भाग्यच कोणाचं नाही आहे कारण का प्रत्यक्ष लक्ष्मीपती तो नारायण वैकुंठ अधिपती या ब्रह्मांडाचा मालक बालक बनून यांच्या घरी आलाय यांच्या अंगाखांद्यावर खेळतो यांच्या मांडीवर आहे केवढं भाग्य हे बाबाचं यशोदा मैयाचं धन्य हात नंद बाबा नारायण समो गुनही हा प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे हा नारायणासारखा आहे गर्गाचार्य जेव्हा हा नारायणासारखा आहे असं म्हणतात तेव्हा वृंदावनच्या साधून येऊन हात पकडला म्हणे गर्गाचार्य थांबा थांबा महाराज थोडं तुम्ही बोलताना सावध बोला म्हणे विचार करून बोला हा नारायणासारखा म्हणू नका याच्यासारखा नारायण आहे असं म्हणा कारण हा नारायणासारखा म्हटलं की नारायण श्रेष्ठ झाल्यानं हा कनिष्ठ असं नाही आहे आमच्या कन्हैयासारखा नारायण नाही कन्हैयासारखा नारायण म्हणू नका त्या वैकुंठातल्या नारायणापेक्षा आमचा कन्हैया महान आहे श्रेष्ठ आहे कसं म्हणाल वृंदावनचे साधू आहेत बरं का जीव गोस्वामी रूप गोस्वामी सनातन गोस्वामी हरिदासजी महाराज असे महान अधिकारी संत यांचा एवढा अधिकार होता महाराज हे हरिदासजी महाराज म्हणजे तानसेनचे गुरु बरं का गायनकलेमध्ये सर्वोत्तम जगाच्या पाठीवर तानसेन ज्यांचा शिष्य आणि हे हरिदासजी महाराज जेव्हा तंबोरा घेऊन गायन करायचे तेव्हा प्रत्यक्ष कृष्ण त्यांच्यासमोर थै 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 नाचायचा महाराज काय अधिकार असेल विचार करा श्री बांके बिहारीजी वृंदावनमध्ये जे मुख्य मंदिर आहे बांके बिहारीजी या हरिदासजी महाराजांना कृपा करून दर्शन देण्याकरता प्रगट झालेले भगवान आहेत महाराज हे असे अधिकारी संत आहेत हरिदासजी महाराज रूप गोस्वामी जीव गोस्वामी सनातन गोस्वामी हो आणि हे संत म्हणतात आहो तो वैकुंठातला नारायण आहे ना, ना त्याला चार हात आहेत आमच्या कृष्णाला दोनच हात आहेत चार हाताचा मनुष्य चांगला दिसतो का दोन हाताचा हो दोनच हाताचा शोभून दिसतो बरं त्या वैकुंठातल्या नारायणाच्या हातामध्ये काय काय हो शंख चक्र गदा अरे हे शस्त्र अस्त्र ते फिरू लागलेलं चक्र पाहिलं की भीती वाटते गदा पाहिली की भीती वाटते आमच्या कन्हैयाच्या हातात शस्त्र नाही अस्त्र नाही मग एका हातात बासुरी एका हातात माखन मिश्री एका हातात लोणी खडी साखरेची वाटी आहे आणि एका हातात बासुरी आहे दोन्ही गोड आहेत लोणी खडी साखर ही गोड आणि बासुरी तर किती गोड आहे महाराज जगाच्या पाठीवर बासुरी इतकं गोड काहीच नाही आहे अरे त्या बासुरीची तान छेडली म्हणजे चेतन जगत जड बनत होतं आणि जड जगत चेतन बनत होतं बासुरी वाजवली की नाही आणन की डोंगर डुलायचे आणि हलणारी यमुना स्थिर व्हायची यमुना जल स्तब्ध व्हायचं मोर नाचायला लागायचे काय बासुरी मंजूर आहे मधुर आहे मधुराती ती मधुर आहे जगाच्या पाठीवर कन्हैयाच्या बासुरीसारखं गोड काही नाही आहे एका हातात ती बासुरी आहे एका हातात माखन मिश्री आहे लोणी खडी दोन्ही गोड आहेत आमच्या कन्हैयाच्या हातात शस्त्रास्त्र नाही आम्हाला भीती वाटत नाही बर तो वैकुंठातला नारायण त्याचं जर दर्शन घ्यायचं म्हटलं तुम्ही पुण्यकर्म करा साधना करता तीर्थ यात्रा जप तप अनुष्ठान दान धर्म योग याग नाना प्रकारच्या साधना करा सगळं पाप जाळा पुण्यवंत व्हा तेव्हा कुठं त्या वैकुंठामध्ये प्रवेश आहे बरं वैकुंठात गेल्यानंतर सुद्धा त्या नारायणाचं दर्शन होईलच असं सांगता येत नाही कारण इतिहासामध्ये भागवतामध्ये अशी कथा आहे की एकदा सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार नावाचे महान तपोनिधी भगवंताचे लाडले भक्त राज आणि दर्शना करता वैकुंठात गेले होते दरवाज्यात गेल्याबरोबर द्वारपाळांनी काठी आडवी आणली थांबा कुठे चाललात म्हणे नागडे उघडे आता हे सनातन सनक सनंदन सनातन हे जे महात्मे आहेत ना भगवंताच्या भजनात एवढे रमून गेलेले आहेत महाराज त्यांना देहाचं भान नाही आहे भगवंताच्या नामात एवढे तल्लीन प्रत्येक पावला पावलाला भगवंताचं नाम घेतात महाराज श्वासाला भगवंताचं नाम घासाला भगवंताचं नाम बसलं की देवाचं नाव उठलं की देवाचं नाव चालताना देवाचं नाव झोपताना देवाचं नाव झोपेत देवाचं नाव हे नामधारक आहेत महावैष्णव ना आहेत चालू लागले म्हणजे पावलो पाऊली भगवंताचं नाम घेतात या सनक सनंदन सनातनाने सनतकुमार या चारही महान साधूच्या मुखामध्ये एकच मंत्र आहे महाराज पावला पावलाला हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण हरी शरण ம்ரி சரம்ரிம்ரிம்ரிம்மேம்ரி சரணம் ஹரி சரணம் ஹரி சரணம் ஹரி சரணம் हरि शरणम् हरि शरणम् हरे शरणम् हरि शरणम् हरे शरणो हरे शरणं हरे शरणम् हरे शरणम् हरि शरणम् हरे शरणम् हरे शरणम् हरे शरण हरे शरण हरे शरण हरे शरण हरे शरण सीवनामध्ये कसलंही संकट येऊ द्या प्राणांत संकट जरी आलं तरी फक्त हृदयातून एक हरि या नामाचा जप करा रीयते इती हरी। शास्त्र सांगताय जो भक्ताचे संकट हरण करतो त्याला हरी म्हणतात म्हणून शरणम या मंत्राचा जप केला तर जीवनातले सगळे संकट नाहीसे होतात आमचे श्री तुकाराम महाराज म्हणतात पडता जड भारी दासे, दासे आठवा वा कितीही मोठं प्राणांत संकट येऊ द्या फक्त हरि हरि हरी हरी म्हणा हरी शरणम हरी, हरी शरणम शरनं, म्हणा सगळी संकट नाहीशी होतात म्हणून हा महामंत्र आहे हा दिव्य मंत्र आहे रस्त्यानं चालताना पावलो पावली हरिणाम घेत घेत सनक सनंदन सनत कुमार वैकुंठाला जातात दारामध्येच जय आणि विजयाने काठी आडवी टावली का निकले हो नंगे अवधूत नागडे उघडे अंगावर लंगोटी नाही धोती नाही पीतांबर नाही अरे या महात्म्याला देहाचं भानच नाही महाराज शुकदेवजी महाराजांना देहाचं भान नाही आहे अंगावर धोती आहे का पीतांबर आहे का नागडे आहोत ना भानच नाही देहाचं विदेह स्थितीत आहेत तसे हे सनक सनंदन सनातन सनतकुमार दिगंबर दशेमध्ये जेव्हा वैकुंठात शिरू लागले तेव्हा द्वारपाळाने अडवलं थांबा आत आईसाहेब पायचे पत आहेत प्रभूची सेवा करत आहेत थांबा अर्थात रूप गोस्वामी जीव गोस्वामी सनातन गोस्वामी हे संत म्हणतात की अरे सनतकुमारासारख्या महात्म्यांना सुद्धा त्या वैकुंठामध्ये गेलं तर दर्शन मिळेलच असं नाही कारण द्वारपाळ अडवतात तिथेही विघ्न येतात पाय लक्ष्मीचे हाती।, हाती आई साहेबाच्या हातात पाय आहेत तिथे विनंती करावी लागते आई साहेबाला वशीला लावावा लागतो गरुडजी महाराजाला प्रार्थना करावी लागते आई साहेबाला प्रार्थना करावी लागते आम्हाला दर्शन घडवू द्या ना पण इथे वृंदावनमध्ये मात्र असं नाही आहे वृंदावन मध्ये आम्ही जर बाबाच्या वाड्यावर गेलो तर कन्हैया आत खेळत असला तर आम्ही येत असताना पाहिलं की लागली दुडू 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 अंगणामध्ये धावत येतो आणि नाचायला लागतो आणि आम्हाला दर्शन देतो आपण होऊन बाहेर येतो आणि आम्हाला दर्शन देतो हे वैकुंठात नाही गरज असली तर तुम्ही जा पुण्य करा आणि मग जा वैकुंठात पाप्याला तिथं प्रवेश नाही अहो कदाच आम्ही संसारामध्ये रमलो आणि नंदबाबाच्या वाड्यावर नाही गेलो तर कन्हैया एवढा दयाळू आहे आमचा तुमचा तो नारायण अक्कड आहे पण आमचा कन्हैया अक्कड नाही आहे आमचा कन्हैया दयाळू आहे दुडू 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 धावत येतो आणि आमच्या अंगणात येऊन आम्हाला दर्शन देतो बरं अंगणात आल्यानंतर सुद्धा एखादा भक्त जर कामामध्ये एखादी गवळण मंथन करते स्वयंपाक करते आणि तिचं लक्षच नाही मग काय करतो खा करतो खो करतो एवढ्यावरही गवळण जर त्याच्याकडे पाहिला गेली छुम छुम छुम, छुम नृत्य करतो नाचायला लागतो मग नाचू लागला की पायातले छुम घुंगरं छुम छुम, 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 छुम वाचतात तो नाव ऐकला की गवळण म्हणते आला आहे का ना कामधंदा सोडते की कन्हैयाचं दर्शन घेते आहे छुमछुमछुम आणि ते नृत्य करून पायातले नुपूर वाजवून आमचं चित्त संसारात रमू देत नाही आपल्याकडे खेचून घेतो कदाच एवढ्यावर सुद्धा काही भक्त कामात गढून गेले आहेत संसारामध्ये आणि कृष्णाकडं पाहतच नाही आहेत त्यांचं लक्ष संसारातच लागलं आहे मग याचा पुढचा प्रयोग करतो काय करतो हळूच एक खडा घेतो आणि ठो म्हणून मारतो येथा एखादी गवळण फारच जर संसारात रमली ना खडा घेऊन खडा मारतो खडा मारलं किती गवळण वळून पाहते आला ग माय सावळा पुन्हा गेली विसरून संसार झाली कन्हैया नैया मय कदाच कित्येक वेळा काही काही अशा गवळणी आहेत की खडा मारून सुद्धा संसारातच रमला पाहत नाहीत कृष्ण नैया मग कन्हैयाकडं एक शेवटचं अस्त्र आहे महाराज आणि ते अस्त्र म्हणजे बासुरी आहे ओठावर बासुरी घेतो आणि तान छेडतो एकदा का कन्हैयानं ताण छेडली बासुरीची की गोकुळात असा एकही जीव नाही की जो संसारामध्ये रमेल ना संसार विसरला घरदार विसरलं मुलं विसरले पतीला विसरली खाणं विसरली तो मुरलीचा नाद ऐकला की देहाच भान विसरत आहे आणि ती गवळण कन्हैयामय होते म्हणून त्या वैकुंठातल्या कन्हैयापेक्षा नारायणापेक्षा आमचा हा कन्हैया श्रेष्ठ आहे महाराज असं म्हणू नका तुम्ही की त्या नारायणासारखा कन्हैया नाही तुम्हाला म्हणायचंच असलं तर आमच्या कन्हैयासारखा नारायण आहे म्हणा पण नाही आम्ही तर म्हणतो त्या नारायणापेक्षा आमचा कन्हैया श्रेष्ठ आहे काय दिव्य रूप आहे काय गोड रूप आहे अरे त्या वैकुंठातले लोक वेडे होऊन इथे वृंदावन मध्ये आले उद्धवजी महाराज अर्जुनजी महाराज नारदजी वैकुंठातून इथं आले का हे सगून साकार सावळ रूप पाहण्याकरता हा नीलमणी पाहण्याकरता हे नील कमल पाहण्याकरिता सगुण साकार रूप घेतलेल्या त्या शुद्ध ब्रह्माच्या दर्शनाकरता वैकुंठातले साधू संत इथे आले ज्या देव वेडावला, वैकुंठ सोडोनी वैकुंठाचा त्याग केला आणि इथे आला गर्गाचार्य महाराज नंद बाबा तुम्ही धन्य आहात प्रत्यक्ष तो नारायणाचा अवतार तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे सगून साकार रूप घेतले त्यानं नंद बाबा याचं नाव काय ठेवू होी याला नाव काय सांगू याला अनंत नाव आहेत याला अनंत रूप आहेत याच्या अनंत लीला आहेत आणि एक एक लिलेवरून याला एक एक नाव पडणार आहे आत्तापर्यंत कितीतरी नाव आहेत याने अनेक वेळा अवतार घेतले हा पहिलाचा अवतार आहे का कृष्णा अवतार याच्या आधी कितीतरी अवतार झालेले आहेत हो शुक्लो रक्तस्तता पीतः इदानीं कृष्णतांगत कधी शुक्लवर्ण जन्माला आला अवतार घेतला म्हणजे गोराप्पान रंगधार शुक्लवर्ण म्हणजे गोराप्पान कधी रक्तवर्ण हा लाल जर्दवर्ण आहे जसं सूर्योदयाच्या पूर्वी पूर्व दिशेला पाहिलं अरुणोदय झाला म्हणजे सगळी पूर्व दिशा लाल सर दिसते अगदी तसाच रंग कधी धारण करतो कधी गोरा पान रंग आहे कधी लाल रंग आहे तर कधी हा कधी अग्नीतून तापून काढलेल्या सोन्यासारखा चमकू लागलेला पिवळी धमक अंग आहे पिवळा जरद रंग आहे देव जेव्हा जेव्हा अवतार घेतो कधी गोरा रंग आहे कधी पिवळा रंग आहे कधी लाल रंग आहे पण एदा कृष्णतांगत या अवतारामध्ये मात्र हा कृष्ण झाला सावळा रंग घेतला म्हणून याच नाव कृष्ण असे हा सावळा म्हणून कृष्ण निळा म्हणून कृष्ण काळा म्हणून कृष्ण कृष्ण शब्दाचा अर्थ अनंत श्री विभूषित यति सम्राट धर्मश्री पूज्यपाथ कर्पात्रीजी महाराज फार गोड अर्थ करतात कृष्ण शब्दाचा अर्थ काय हो कृषे भू वाचक प्रोक्त नवृत्ती वाचक कृषातूचा अर्थ भू भू म्हणजे सत् सत चित आणि श्ण म्हणजे निर्वृत्ती निर्वृत्ती म्हणजे आनंद सत चित आणि आनंद हे तीन पद जेव्हा एकत्र येतात त्याला कृष्ण म्हणतात हा कृष्ण शब्दाचा अर्थ आहे कृष्ण म्हणजे तुमच्या आमच्यासारखा हाडा मांसाचा देह हा नाही आहे जगातल्या जीवाचा देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत आहेत किंवा वीर्य रेत मेद मज्जा मांस अस्थि चांबडी मांसाचा देह आहे सात धातूपासून बनलेला देह आहे सामान्य जीवाचा पण परमात्म्याचा देह हाडा मांसाचा नाही आहे भगवंताच्या दिव्य देहामध्ये दे। रक्त मेद मज्जा मांस अस्थि रक्त वीर्य ना, ना ना हे सप्त धातू नाही आहेत मग भगवंताचा देह सच्चिदानंदमय तो सदरूप है, तो चिद्रूप है, तो आनंद रूप है. स्कंद पुराणाचं वचन आहे जे लोक भगवंताच्या देहाला आपल्या देहासारखा आणि मांसमय समजतात ते नरकाचे अधिकारी आहे याला प्रमाण काय वेदाचं प्रमाण आहे शास्त्रात भागवतामध्ये पुढे चौदावा अध्याय दशमस्कंदाचा ज्यामध्ये ब्रह्मदेव स्तुती करतात तेव्हा ब्रह्मदेवाने हात जोडलेले आहेत आणि भगवंताला ब्रह्मदेव म्हणतात देवा अस्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न तु भूतमयस्य कोपी देवा हे जे माझ्यासमोर तुझं रूप आहे ना हे रूप सुद्धा कसं आहे स्वेच्छामय आहे तू तुझ्या लीनं धारण केलेलं आहेस न तू भूतमयस्य हे भूतमय नाही आहे या देहामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहा ना ना ना, अरे त्या भूतमात्रांचा स्पर्श नाही सच्चिदानंद रूप तुझा देह आहे ब्रह्मदेव म्हणतात भगवंताचा देह सच्चित आनंद रूप आहे म्हणून त्याला कृष्ण म्हणतात कृष्ण शब्दाचा अर्थ संतांनी केलेला आहे की अव्यक्त ब्रह्म जेव्हा व्यक्त रूपाला येतं निर्गुण निराकार ब्रह्म जेव्हा सगुण साकार बनत त्याला कृष्ण म्हणतात कृष्ण शब्दाची खूप अर्थ आहेत महाराज निगंठू नावाचा एक ग्रंथ आहे बर का दशग्रंथ ज्याला म्हणतात आपल्या संस्कृतीमध्ये वेदाचे उपग्रंथ आहेत ते शिक्षा व्याकरण ज्योतिष वगैरे असे जे ग्रं ग्रंथ आहेत ब्राह्मण आदी ग्रंथ आहेत तसं निघंठू नावाचा ग्रंथ आहे त्या निघंटूमध्ये एक कृष्ण शब्दाचे यक्तीस अर्थ दिलेत महाराज यक्तीस अर्थ आहे कृष्ण शब्दाचे इदानीं कृष्णतांगत गर्गाचार्य सांगतात नंदराज या अवतारात हा सावळा होऊन आला म्हणून याचं नाव कृष्ण आहे याला अनंत रूप आहे अनंत लिले आणि एक 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 नाव पडणार आहे याला किती नाव हो सांगू मी लहानपणापासून कन्हैया यशोदेला आग्रह करू लागला मैया मैया राम अवतारामध्ये मला सगळं कार्य करता आलं काय काय केलं आईवडिलांच्या आज्ञेचं पालन केलं आईवडिलांची सेवा केली धर्माचं पालन केलं गुरुसेवा केली गुरुच्या आज्ञेचं पालन केलं धर्माचं रक्षण केलं साधू संतांचं रक्षण केलं यज्ञ प्रक्रियेचं रक्षण केलं दुष्टांचं निर्धारण केलं संतांचं रक्षण केलं धर्माची पुनर्स्थापना केली आदर्श राजाचं पात्र वटवलं आदर्श राजा आदर्श बंधू आदर्श पती आदर्श पत्नी आदर्श पुत्र आदर्श मित्र आदर्श सखा आदर्श बंधू या सगळ्यांचा आदर्श रामावतारामध्ये मी सगळं आचरून दाखवलं पण त्या अवतारामध्ये मला एक कार्य माझ्या मनाजोगं करता आलं नाही कोणतं कार्य करता आलं नाही हो रामावतारा सगळं कार्य केलं पण भगवंताला आपल्या मनासारखी गोसेवा करता आली नाही गाई चारायला जाता आलं नाही गोमातेची सेवा करता आली नाही म्हणून मुद्दाम कृष्ण अवतार घेतला तो केवळ गोसेवी करता घेतला महाराज या अवतारात दुसरं काहीच केलं नाही भगवंताने गोसेवाच केली म्हणून लहानपणापासून भगवान कन्हैया आईला आग्रह करत आहेत मैया मला गोसेवा करायची आहे मला गाई दे मला गाई दे यशोदा मैया म्हणते एक काना तुला कळत नाही गप तो अजून लहान आहेस बेटा गाई मोठ्या आहेत गाई पळत असतात या रानात जा त्या रानात जा कोणाच्या वावरात जा इकडे तिकडे जा गाई तुला आवरणार नाही आहेत तू मोठा हो मोठा झालास म्हणजे मग मी तुला गाई देते का ना तू अजून लहान आहेस बेटा तुला गाई आवरणार नाही नक्क नैया म्हणतो मैया मी लहान आहे गाई मोठ्या आहेत मला गाई आवरत नाहीत ना मग मला छोटे छोटे बछडे दे मी बछडे घेऊन जाईन बछडे दे खूपच आग्रह केला तेव्हा यशोदा मातेनं गर्गाचार्यांना बोलवून एक सुंदर मुहूर्त पाहिला आणि गोसेवेला आरंभ केला गोपाष्टमी कार्तिक महिन्यामध्ये दिपवाळी झाल्यानंतर जी अष्टमी येते तिला गोपाष्टमी म्हणतात बरं का मोठा पूर्वकाळ महाराज त्या पवित्र मुहूर्तावर भगवंतानी गाईंचं पालन करायला गाई चारायला गोसेवेला आरंभ केला